शिवाजी मामनकर मोताळा लेनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत मोताळा तालुक्यातील जे गणेशसिंगपूर राजपूत आहेत हे आपल्या सोबत आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्त आपण त्यांची खास मुलाखत या ठिकाणी ठेवलेली आहे. काय सांगाल मला नेमकं तुम्ही राजकारणात कसे काय आले? माझ्या परिवाराचा तसं संबंध राजकारणाशी फार जुना आहे. माझे आजोबा लालसिंग पाटील हे स्वर्गीय भोंडे सरकारसोबत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवे असं म्हणणं योग्य नाही होणार. माझ्या वडिलांनी एक व्यवसाय करीत असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेत त्यांची जडणघडण होऊन त्यांनी खरा पाया राजकारणाचा पाया जो आहे तो शिवसेनेत केला आणि शिवसेना वाढीचं काम त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांसोबत त्यांनी केलं. आणि दरम्यानच्या काळात डॉक्टर गोळेसाहेब राजेंद्रजी गोळेसाहेब यांच्या समवेत त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा स्वगृही परत आल्यामुळं गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही काँग्रेसमध्ये काम करत होतो. तसं मी वकील व्यवसाय करत असताना चांगला व्यवसाय करत होतो. चांगला व्यवसाय करत असताना मला राजकारणाशी फारसा असेल जस्ट ऑकेजनली मी जायचो. परंतु 2011 माझा 2 नंबरचा भाऊ स्वर्गीय दारासिंग भाऊ हे वारल्यामुळं ॲक्सिडेंटली मला वकिली व्यवसाय सोडावा लागला. आणि 2012 ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माझ्या पत्नीला काँग्रेस पक्षातर्फे धामंगावळे जिल्हा परिषद मतदारसंघातून तिकीट दिलं आणि तेव्हापासून मी राजकारणामध्ये सक्रिय झालो. आपले वडील जे आहे ते राजकारणी होते. जेव्हा तुम्ही शिक्षण घेताना तुम्हाला नेमकं राजकारणाची धडे सुद्धा दिले गेले, काय सांगाल याच्यावरती? आता लहानपणापासूनच आजोबापासून घरात राजकारणाचा वारसा चालत आलेला आहे. निश्चितच त्या धडे आपल्याला शिकायला मिळालेच आहे. त्यामुळं राजकारणाचे जेव्हा कुठं सभा व्हायच्या, काँग्रेस पक्षाचे प्रचार वगैरे व्हायचे, त्या माझे आई वडील जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीला जेव्हा उभे राहायचे तेव्हा त्यांची जी ऑफिशियल बाजू सर्व मी घरात शिकलेला असल्यामुळं ती सर्व ऑफिशियल बाजू माझ्याकडे राहायची. माझ्यासमोर सगळं ते जडणघडण होत असताना मी ते सर्व पाहिलेलं आहे. त्यामुळे अचानक म्हणजे मला त्यात एंट्री ही सोपी जाईल. मुक्तर सिंग भाऊ आहे, त्यांचं सध्या पूर्ण जिल्ह्यात आणि जिल्ह्याचं राजकारण त्यांच्या नावावरती चालतंय. काँग्रेसमध्ये सध्या खूप मोठं नाव आहे त्यांचं जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही सध्या त्यांच्या पावलावरच पाऊल ठेवत आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर नेमकं वडिलांकडून तुम्हाला नेमकं राजकारणाचे धडे काय मिळाले, नेमकं कसं जनतेमध्ये राहावं किंवा राजकारण कसं करावं याच्याबद्दल काय सांगाल नेमकं? 1995 जेव्हा माझ्या वडिलांनी डॉक्टर राजेंद्रजी गोळे साहेबांसमोर जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्या दरम्यानच्या काळात माननीय आमचे नेते आदरणीय मुकुलजी वासनिक साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम केलं. वडिलांनी सुरुवातीपासूनच सांगितलं समाजसेवा करत असताना कोणत्याही इतर जे समाजाला विघातक गोष्टी होतील त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. समाजाच्या उत्थानासाठी समाजाच्या चांगल्यासाठी जे काय करता येईल ते वडिलांकडूनच आम्हाला मिळालेलं आहे. आजही त्यांची आम्हाला शिकवण हीच आहे की समाजासाठी जे करता येईल ते चांगलंच करावं, वाईट जिथं होत असेल तिकडं आपण लक्ष देऊ नये. नक्कीच. सध्या आपल्याकडे काँग्रेसचं विधानसभा समन्वय पद आहे, त्या पदाला अनुसरून तुम्ही नेमकं आता 5 वर्षामध्ये नेमकं काय काम केलं याच्याबद्दल काय सांगाल? 2018 जेव्हा काँग्रेस पक्षातर्फे पक्षीय संघटन वाढवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा निर्णय झाला की बा प्रत्येक विधानसभेला एक समन्वयक आणि लोकसभेसाठी एक लोकसभेचा समन्वयक नेमावा अशी महाराष्ट्र प्रदेशकडून आदेश आल्यानंतर माननीय मुकुलजी वासनिक साहेब, बंटीदादा सपकाळ आणि संजूभाऊ राठोड यांच्यामुळं मला बुलढाणा विधानसभा समन्वयक होता आलं. आणि बुलढाणा विधानसभेचा समन्वयक होत असताना मी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक बूथवर आपली एक बूथ कमिटी तयार केली आणि बूथ कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक गावात एक 20-20 लोकांची एक कमिटी तयार केली. त्याचा एक बूथ प्रमुख केला, नंतर एक पंचायत समिती प्रमुख केला, एक जिल्हा परिषद प्रमुख केला. या निमित्तानं सर्व काँग्रेसच्या तळागाळातील सर्व काँग्रेसच्या मंडळींसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळं मला अभिमान आहे की 2019 विधानसभा निवडणूक आम्ही हरलोही असलो तरी प्रत्येक बूथवर बुलढाण्याचे 2 बूथ वगळता प्रत्येक बूथवर काँग्रेस पक्षाचा एजंट हा होता. मोताळा तालुक्यामध्ये तुमचं राजकारण खूप सक्रिय आहे आणि विधानसभा निवडणुकी किंवा लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात
तुमच्या घराण्याकडे लोक पाहतात आणि जेव्हा तुमचा म्हणजे तुमच्यावरच बरेच लोक जनतेला म्हणजे जनतेने तुमच्याकडे पाहूनच बऱ्या ठिकाणी कौल देत असतो, नेमकं याच्याबद्दल काय सांगाल? नाही, सुरुवातीपासून माझ्या घराबद्दल म्हणजे बाबांवर लोकांचा इतका विश्वास आहे, प्रचंड विश्वास आहे, त्यांचे सुरुवातीपासून जे करेल ते तोंडावर करेल, जे करेल ते समोरासमोर करेल, पुढं काही आणि मागं काही असे करणाऱ्या आमचा परिवाराचा काही संबंध नाही, त्यामुळे लोकांना आमच्या परिवारावर पर्यायाने मुक्तार सिंग भाऊवर खूप विश्वास असल्यामुळं लोक त्यांना मानतात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही सर्व परिवारातले सदस्य काम करत असतो. नक्कीच, आपण गेल्या 5 वर्षापासून आता जिल्हा परिषद सदस्य आपल्या मिसेस आहेत, नेमकं या 5 वर्षामध्ये मतदारसंघात तुम्ही काय विकास केला याच्याबद्दल काय सांगा? गेल्या म्हणजे आता मागील 2017 मध्ये जेव्हा माझी पत्नी रंगेड कोराळा जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झाली तेव्हा आमचे मागील सदस्य गणेशभाऊ बस्सी हे होते, त्यांनी सुद्धा खूप चांगले कामं आमच्या भागात केले. नाहीतर काय व्हायचं की बा नवीन सदस्य आला, राखीव सदस्य आला की पुढील सदस्याला त्याचा खूप त्रास व्हायचा. परंतु एकमेव उदाहरण मला असं जाणवते की गणेशभाऊ बस्सीमुळं मला तो फायदा झाला आहे. माझा घरचा मतदारसंघ असल्यामुळं आणि गणेशभाऊंनी केलेले चांगले कामामुळं मला आणखीन जास्त कामं करण्याचा योग आला. बंडीदादा आमच्या दरम्यानच्या काळात 2-3 वर्ष आमदार होते, त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केल्यामुळं गावातील प्रत्येक गावात आम्हाला जे जे शक्य होईल ते कुठं रस्ता, कुठं नाली, कुठं समाज मंदिर, कुठं आपल्या सभामंडप मंदिरासाठी ही जी कामं करता आली ही सगळं त्यांच्या माध्यमातून आम्हाला करता आली. सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये महत्वाच्या कोणत्या समस्या आहेत आणि त्या किती पूर्ण झाल्या आणि किती बाकी आहे याच्याबद्दल काय सांगा तुम्ही? समस्या तर तशा संपणाऱ्या नसतातच, परंतु माझ्या मतदारसंघात जवळपास प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना ही जवळपास झालेल्या आहेत, कुठं कुठं दुसऱ्यांदा झालेली आहेत. या त्या पाणी समस्येच्या बाबतीत 1-2 गावं आमचे आहेत तिथं थोडा प्रॉब्लेम सुरुवातीपासूनच आहे, आता पहिल्यापेक्षा तो थोडा कमी आहे. इतर समस्या ज्या आहेत आता रस्ते बी जवळपास आमच्या मतदारसंघात जवळपास झालेली आहेत, नाल्यांचाही प्रश्न जवळपास झालेला आहे, रस्ते जे मेन रस्ते आहेत ते थोडेफार बाकी आहेत. मेन रस्ते म्हणजे ज्याला जिल्हा मार्ग म्हणता येतील असे रस्ते बाकी आहेत, ते येणाऱ्या काळात आम्ही ते करणार जवळपास झालेले आहेत, पण 1-2 गावांना ती जी अडचण आहे ती येणाऱ्या काळात निश्चित ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महत्वाचा प्रश्न असा आहे की सध्या तुम्ही जे विद्यमान आमदार आहेत संजीव गायकवाड यांच्या जवळी गेलेले होता आणि जे माजी आमदार आहेत काँग्रेसचे यांच्या कुठेतरी तुमचं म्हणजे कुठेतरी खटकले असे सध्या चर्चा चालू आहे राजकीय वर्तुळामध्ये, नेमकं याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता सध्या? जनतेमध्ये असं भ्रम आहे की बाबा मी विद्यमान आमदार आदरणीय संजीव गायकवाड यांच्या जवळ आहे. गेल्या 20 वर्षापासून त्यांचे आणि माझे वैयक्तिक संबंध आहे. वैयक्तिक संबंध जोपासत असताना आम्ही राजकारण कधी मध्ये आणलेलं नाही. मी माझ्या पूर्ण आयुष्यात संजीव जवळपास 3 पंचवार्षिकला उभं राहिले, मी एकदाही त्यांना मतदान केलेलं नाही. मी प्युअर म्हणजे जेव्हापासून राजकारणात आलो तेव्हा पंजालाच मतदान केलेलं आहे, फक्त एक वेळ सोडून 2009 मी पंजालला मतदान केलेलं नव्हतं. मी स्वतः मतदान केलेलं आहे, परंतु मी पंजासाठी त्यावेळेस मी फिरलो नव्हतो. माझ्या वडिलांवर काही लोकांनी उपकार केलेले होते, त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी मला ते करावं लागलं. माझ्या वडिलांनी ज्या लोकांसाठी रात्रींचा दिवस केला त्या लोकांनी निवडून आणण्यासाठी रात्रींचा दिवस माझ्या वडिलांनी केला, त्या लोकांनी माझ्या वडिलांना फाडण्यासाठी रात्रीचा दिवस केला, त्यामुळं मला नाईलाजांना माझ्या वडिलांना म्हणजे कर्जात त्यांचा अंत होऊ द्यायचा नव्हता, म्हणून ती परतफेड करण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं होतं. तरीसुद्धा मी मतदान ही काँग्रेस पक्षालाच त्यावेळेस माझ्या परिवाराने केलेलं आहे. संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की आपण काँग्रेसला सूटचिट्टी करून शिवसेनेत प्रवेश करणार, याच्याबद्दल काय सांगाल? मी आपल्या महाराष्ट्र सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे मी 2-3 उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त विद्यमान आमदार आदरणीय संजीव गायकवाड यांच्या समवेत मतदारसंघामध्ये विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेलो आहे. परंतु त्यामध्ये आपल्या बऱ्याचशा मंडळींचा थोडा दुजाभाव झालेला, त्यांच्या मनात अशी शंका निर्माण झाली आहे की बा मी शिवसेनेत जाणार का. काँग्रेस पक्षानं मला माझ्या परिवाराला इतकी ताकद दिलेली आहे
की मी मला जर शिवसेनेत प्रवेश घ्यायचा असेल तर मी कोणत्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात नाही घेणार, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सभेत मी प्रवेश घेईल. परंतु ज्या पक्षांना मला माझ्या परिवाराला इतकं मोठं केलं आहे त्या पक्षाला सोडण्याचा अजून तरी माझ्या मनात कोणताही विचार नाही, भविष्यातही राहणार नाही. परंतु या बाबतीत मला स्वर्गीय अनिल भाऊ ठाकरे पाटील यांनी एक प्रश्न विचारला होता, तर ते असताना की भाऊ तुम्ही शिवसेनेला जाता अशी चर्चा आहे, परंतु मी त्यांना एक उलट प्रश्न केला होता, भाऊ मी जाऊ शकतो का? तर त्यावर त्यांनी एक छानसं उत्तर मला दिलं होतं, ते मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या एकदम कार्यक्रमात दिलं. त्यावर त्यांनी म्हटलं होतं की भाऊ तुम्ही आपण सर्व लोक काँग्रेसचे लोक आहोत, तर ही जे लोक जी मंडळी तुमच्याबद्दल चर्चा करते आहे, काँग्रेसची जी मंडळी चर्चा करते ती हीच मंडळी आहे ज्यांना तुम्ही काँग्रेसमध्ये नको आहे. आणि शिवसेनेची जी मंडळी आहे ते ज्या जी मंडळी शिवसेनेत आहे त्यांना मी शिवसेनेत नको म्हणून ती मंडळी चर्चा करताय, या चर्चेचा कोणताही संबंध निश्चितच नाही. आपली जिल्हा परिषद सर्कल आहे, या जिल्हा परिषद सर्कलमध्ये दोन्ही पण पंचायत समिती सदस्य हे काँग्रेसचे आहे, नेमकं त्यांचा आणि तुमचा कसा समन्वय असतो आणि विकासाबद्दल याच्याबद्दल काय सांगाल? माझ्या सर्कलला दोन्ही पंचायत समिती सदस्य कैलास गोगवी एससी मधून निवडून आलेले आहेत, त्यानंतर आमच्या काकू पुष्पाताई चव्हाण ह्या ओबीसी मधून निवडून आलेले आहेत. दोघांचे आमचं तिघांचं खूप एकदम छानचं कॉम्बिनेशन आहे, आम्ही तिघं बसून सर्व ठरवत असतो, आलेला निधी कुठं कसा टाकायचा हे सोबत बसून आम्ही करत असतो. आजपर्यंत या साडेचार वर्षाच्या ह्याच्यात आमचा अजून एकदाही बेबनाव अजून झाला नाही. याचं कारण असं आहे की आमची पूर्वीपासून आम्ही एकमेकांसोबत आहे, त्यांनी मला समजून घेतलेलं आहे, मी त्यांना समजून घेत असतो, त्यामुळं भविष्यातही ते मी त्यांच्यासोबतच राहणार आहे, यात मला कुठेही शंका नाही. यापूर्वी तुम्ही मागच्या ज्या प्रश्नात तुम्ही मला एकदा विचारलं होतं की संजूभाऊंचं तुमचं झालं आहे, परंतु बंडीदादांच्या बाबतीत मी अनावधानानं थोडं विसरून गेलो. बंडीदादांना जेव्हा काम असते तेव्हा ते मला बोलवून घेतात, मी त्यांच्याकडे जातो. मला जेव्हा काम असते तेव्हा मी त्यांना फोन करून त्यांच्याकडे जात असतो. आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु पक्षीय मतभेद आमच्यात कधी नव्हते, भविष्यातही राहणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस स्वर्गीय अनिल भाऊ ठाकरे, मी महेंद्र गोवी, जेव्हा आम्ही जिल्हा परिषदेच्या टूरमध्ये होतो त्या टायमाला आम्ही मोताळा तालुक्यासाठी आमच्या मोताळा तालुक्यातून प्रतिनिधित्व द्यावं असं पक्षाकडे मागणी केलेली होती, परंतु आता पक्षालाही बऱ्याच गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात, कोणत्या तरी ओघात आम्हाला करता नाही आलं, त्यामुळे आमचे अनिल भाऊ स्वर्गीय अनिल भाऊ झाले, मी झालो महेंद्र भाऊ झाले, यांच्या मनामध्ये थोडंफार पक्षाबद्दल नाही पक्षांच्या काही नेत्यांबद्दल आमच्यामध्ये थोडा आक्रोश होता, तर तो आता काळाच्या ओघात थोडा कमी होतो आहे. परंतु बंडीदादांच्या बाबतीत माझं आणि त्यांचे वैयक्तिक असं कोणतेही मतभेद नाहीत आहे माझ्या वतीत, माझ्याकडून तरी नक्कीच नाही आहे, आता लोकांना जसं वाटत असेल त्याला काही पर्याय नाही. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, परंतु असं बरेच नाटकी वर्तुळ अशी चर्चा आहे किंवा जिल्ह्यात म्हटल्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये याचं पालन केलं जात नाही किंवा महाविकास आघाडी सरकार असं वाटत नाही, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर निश्चितच जेव्हा इथं मोताळा तालुक्यात जेव्हा विकासाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन वगैरे होतात त्या टायमाला माझ्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झाल्यास तर माझं आमच्या मतदारसंघात जवळपास महाविकास आघाडीचे काम हे सारख्या पद्धतीनं चालतात. इतर मतदारसंघात थोडीफार आहेत कुजबूज आहे की त्यातही त्या बाबतीत मी माननीय संजीवशी बोललो होतो, त्यांनी त्यात सुधारणा करण्याचा त्यांनी बराच प्रयत्न ते करत आहेत. थोडंफार आता सर्वांना घेऊन चालणं, तीन पक्षांना घेऊन चालणं थोडं जरा अवघडच काम आहे, त्यामुळे त्यात थोडाफार आता हळूहळू त्यात सुधारणा येते आहे, थोडी सुधारणा होत राहील आणि होणारच आहे. नक्कीच. सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्या चेहऱ्यावरती नेहमी हास्य असते, नेमकं त्याचं रूढ काय, याच्याबद्दल काय सांगाल? माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि पूर्वजांचं प्रेम आणि या मोताळा तालुक्यातील सर्व जनतेचं आमच्या परिवारावर असलेलं प्रेम, या प्रेमाला अनुसरूनच माझ्या चेहऱ्यावरचे हास्य कायम राहणार आहे. त्यांचा आशीर्वाद शुभेच्छा निश्चितच माझ्या पाठीशी असल्यामुळं मी असाच राहणार आहे आणि हे माझं हास्य जे आहे हे कायम त्यांच्याच आशीर्वादानं राहणार आहे.
नक्कीच गणेश भाऊ म्हटलं की एकदम असा हसरा चेहरा आपल्या समोर येतो. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहे. त्यामुळे आज त्यांनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची खास मुलाखत आपण या ठिकाणी आयोजित केली, त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे मोठे खूप आभारी आहे. धन्यवाद.